नमस्कार, मी मंजरी कपडेकर. मंजरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गौरी गणपतीसाठीच स्पेशल म्हणजे गौरी ज्या दिवशी येतात तेव्हा जी आल्या पाल्याची भाजी केली जाते म्हणजे मिक्स पालेभाज्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते, तर ती कशी करायची आपल्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत नसते, तर ती मी आज तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. आता त्यासाठी आपण इथं काय काय भाजी घेतली बाबा, पालेभाजी आपण कुठली कुठली घेतलेली आहे, ही भोपळ्याची पानं आहेत, त्यानंतर ही चवळीची पानं आहेत, हे भेंडीचं पान आहे आणि ही शेपू शेपूची भाजी आहे. असं हे सगळं आपण इथं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आंबाड्याची पण पाने एक दोन तीन असतात. अशा 5 प्रकारच्या पालेभाज्या एकत्र करून ही भाजी केली जाते. तर आता काय करायचं, त्यासाठी आपण ही भाजी एकत्र करून सगळी चिरून घेतलेली आहे. ही सगळी मिक्स केलेली भाजी चिरलेली, त्यानंतर डाळ आणि तांदूळ म्हणजे तुरीची डाळ आणि तांदूळ हे दोन्ही पण आपण सगळं 1-1 टेबल स्पून घेतले आणि एक तासभर पाण्यात आपण भिजवून ठेवलेलं आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या, 2 मिरच्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या, थोडंसं शेंगदाण्याचं पूट हवा असेल तर आणि चवीपुरतं मीठ आणि तेल. आता आपण ही भाजी करण्यासाठी बघा पहिल्यांदा काय करूया, तेल तापायला ठेवूया. 1-2 टीस्पून तेल आपण आत्ता वापरायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 टीस्पून आपल्याला तेल भाजी होत आल्यानंतर घालायचं आहे. आता आपल्याला ह्या फोडणीसाठी जो लसूण लागणार आहे तो आपण खलबत्त्यात थोडासा ठेचून घेऊया, कारण हा आपल्याला खूप बारीक करायचा नाही आहे, त्यामुळे आपण हा थोडासा अर्धवट असा ठेचून घ्यायचा. हा लसूण आपण ठेचलाय. आता हा जो ठेचलेला लसूण आहे तेल पण आपलं तापलेलं आहे, त्याच्यात हा लसूण घालूया. त्यात इथे ज्या मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया. लसूण ठेचलेला असेल तर त्याची चव वेगळी लागते, जर का तुम्ही चिरून वापरला बारीक तर त्याची चव वेगळी लागते आणि मिक्सरला जर का तुम्ही फिरवला तर त्याची चव वेगळी असते. तर अशा प्रत्येक ज्या पद्धतीने आपण तो लसूण वापरू त्याची चव बदलत जाते, त्यामुळे ह्या भाजीला पर्टिक्युलर आता आपल्याला ठेचलेलाच लसूण घ्यायचा आहे. थोडंसं लालसर झाला की आपण त्याची भाजी घालूया. आता ही व्यवस्थित परतवून घ्यायची एकदा सगळ्या बाजूंनी. पहिल्यांदा सगळी भाजी एकत्र करून धुवून घ्यायची, चांगली निथळून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची. आता जेव्हा गौरी असतात त्या दिवशी ही भाजी केली जाते, त्यासोबत भाकरी असते, त्याबरोबर वडी असते, पाटवडी किंवा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं केलं जातं, पण शक्यतो सगळीकडं म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात तर सगळीकडे ही भाजी असतेच. आता आपण काय करूया, त्याच्यात हे जे भिजवलेले डाळ आणि तांदूळ, तुरीची डाळ आणि तांदूळ, शक्यतो तर जे तांदूळ आपण घालतो ते सुवासिक तांदूळ असे वापरायचे, म्हणजे काय होतं की त्या भाजीला एक छान असा सुगंध येतो सगळा. आता ती थोडी आपण ही वर भाजी घालून कव्हर करूया. आता आपण ह्याच्यावर झाकूया आणि 1-2 मिनिटांनी परत परतवून घ्या, लागलं असं त्याच्यात थोडंसं पाणी घालतो. आता बघूया आपण भाजी, छान पाणी पण सुटलेलं आहे त्याला. आता आपण एजू करून घेऊया हे मीठ. मीठ घातलं की आणखी पाणी सुटेल आणि परत आणखी थोडी वापर आपल्याला शिजवायला लागेल. बघा भाजी आपली झालेली आहे. आता ह्याच्यात आपण काय करायचं,
टेबल स्पून असा शेंगदाण्याचा पूड घालूया. हा घातलाच पाहिजे असं काही नाहीये. मला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि आता एक टीस्पून त्याच्यात तेल घालूया, कच्चं तेल. ह्या तेलामुळे भाजीला चव एक वेगळी येईल आणि हिरवीगार दिसेल. आता आपण गॅस बंद करूया. गौरीसाठी ही भाजी केलेली आहे, तर ती भाकरी सोबतच आपण सर्व करूया. ही झाली गौरीसाठीची आल्यापाल्याची भाजी तयार. ही आल्यापाल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजिल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपी शिकण्यासाठी आणि पाहण्यासाठी हे चॅनल बघत राहा. गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.